मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक, भारत सरकारचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी, आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने, दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनजी मते, आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार प्रवीणजी दटके, डॉक्टर विकासजी महात्मे, अशोकरावजी मानकर, सुधाकररावजी कोहळे, संजयजी भेंडे, प्यारे खानजी, त्याचप्रमाणे देवेंद्र दस्तुरे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले आदरणीय नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हा अतिशय महत्वाचा आणि 9 किलोमीटरचा पूल या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि उत्तर नागपूर असेल, मध्य नागपूर असेल, दक्षिण नागपूर असेल, या सगळ्या भागातलं संपूर्ण कंजेशन हे दूर करण्याचं काम या पुलाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खरोखर मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. नितीनजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 8-9 वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपल्या शहराचा चेहरा बदलला आपण सगळ्यांनी ते बघितलंय. शहरामध्ये काँक्रीटचे रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण त्या ठिकाणी तयार केल्या, 24/7 सारखी योजना आहे, मोठ्या प्रमाणात उडान पूल आहेत, मेट्रो सारखा प्रकल्प झाला, आता मेट्रोच्या दुसऱ्या फेजला देखील आपण मान्यता दिली आहे, माननीय पंतप्रधानांनी त्याचंही भूमिपूजन केलंय. वेगवेगळ्या माध्यमातून खेळाची मैदानं असतील किंवा विविध प्रकारच्या सोयीसुविधा असतील, खूप मोठ्या प्रमाणात हे काम आपण केलं. मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली त्यावेळी माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिनने आम्ही या ठिकाणी काम केलं. मध्यंतरी 2.5 वर्ष सरकार नव्हतं, नितीनजींचं काम वेगानं सुरू होतं, पण महाराष्ट्र सरकारचा कुठलाही पाठिंबा, कुठली साथ त्या कामामध्ये नितीनजींना मिळत नव्हती, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, मी उपमुख्यमंत्री झालो आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आपण कामाला गती देणं सुरू केलं. आता नुकताच आपला अर्थसंकल्प झाला, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूर शहराकरता निधी तर आपण दिलाच, पण काल परवा यातला मोठ्या प्रमाणात निधी रिलीज पण आपण केला. नागपूर शहरामध्ये नितीनजींनी हा निर्णय केला होता की सगळे रस्ते हे काँक्रीटचे झाले पाहिजे, याच्या 2 बॅचेस या आपण 2019 पूर्वी केल्या. नितीनजींनी स्वतः सीआरएफ निधीमधून काँक्रीट रोड केले, पण तिसरी बॅच आपली 1000 कोटीची बाकी होती, काल आपण त्याचेही 300 कोटी रुपये हे महानगरपालिकेला जमा केले आणि 1000 कोटीचे आता आपण काँक्रीटचे रोड हे पुन्हा एकदा नागपूर शहरात तयार करतोय. आणि हे तयार झाल्यानंतर हे देशातलं पहिलं शहर असेल की ज्यातले सगळे प्रमुख रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे त्या ठिकाणी असतील आणि कुठल्याही प्रकारे खड्डा या रस्त्यावर पाहायला मिळणार नाही. तेच ते डांबरीकरण, तेच ते खड्डे, यातनं नागपूर शहराला पूर्ण मुक्त करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो. एवढंच नाही तर या नागपूर शहरामध्ये 250 इलेक्ट्रिकल बसेस घेण्याकरता 137 कोटी रुपये आपण दिले. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, या संपूर्ण नागपूरची जी ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सॅटेलाइटच्या माध्यमातून कंट्रोल करण्याचं काम हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम मधून आपण करणार आहोत, ज्यामुळे सिग्नलिंग सिस्टीम जी आहे ही स्मार्ट सिग्नलिंग सिस्टीम होणार आहे. याकरता आपण 200 कोटी रुपये काल हे महानगरपालिकेला दिलेले आहेत. मूलभूत सोयी सुविधांकरता
100 कोटी रुपये आपण दिले आहेत. त्याचप्रमाणे आता G20 काम आपण या ठिकाणी केलं, 172 कोटी रुपये हे G20 करता रस्ते असेल, सुशोभीकरण असेल, फुटपाथ असतील त्याकरता आपण महानगरपालिकेला दिले. नंदग्राम करता 124 कोटी दिले, सोनेगाव तलावा करता 25 कोटी रुपये दिले. आपल्या मोहन भाऊ तुमच्या मागणीवर सक्करदरा तलावा करता 40 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी आपल्या दक्षिण नागपूरमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. नागपूर सुधार प्रन्यासला 153 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. टाउन हॉल करता 125 कोटी रुपये दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे भवन करता 26 कोटी रुपये दिले आहेत. जुना भंडारा रोड भूसंपादनाकरता 237 कोटी रुपये दिले आहेत. यासोबत रामजी पैलवान ते मॉडेल मिल चौक भूसंपादनाकरता 45 कोटी रुपये आपण दिले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ती सगळी कामं आता या ठिकाणी सांगत नाही, पण वेगवेगळ्या कामांकरता अजून 256 कोटी रुपये असे 1970 कोटी रुपये काल आपण या नागपूर शहराकरता या ठिकाणी दिले आहेत. यासोबत नागपूरमध्ये शिवचरित्र उद्यानाकरता 50 कोटी रुपये दिले आहेत. नितीनजींचं स्वप्न होतं की नागपूरमध्ये देशातला सगळ्यात चांगला आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र हे तयार झालं पाहिजे आणि त्याकरता आपण काल 288 कोटी रुपये हे बजेटमध्ये दिलेले आहेत. देशातलं सगळ्यात चांगलं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे आपल्या नागपूर शहरामध्ये आपण या ठिकाणी तयार करतो. यासोबत नागपूर काटोल कळमेश्वरमध्ये आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र आपण सुरू करतो. समृद्धी महामार्ग आपल्याला माहिती आहे, आपण अतिशय सुंदर नागपूर मुंबईला जोडणारा तयार केला. आता नागपूर गोवा हायवे हा समृद्धी सारखा आपण त्या ठिकाणी तयार करतोय की ज्याच्यामध्ये आपण नागपूरहून गोव्याला 6 ते 7 तासात 8 तासात पोहोचू शकू अशा प्रकारचा मार्ग या ठिकाणी आपण तयार करतोय. मिहान करता आपण 100 कोटी रुपये दिले आहेत. नागपूरमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्क आपण तयार करतो. नागपूरमध्ये 1000 एकरावर लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतो की ज्याच्या माध्यमातून लाखो मुलांच्या हाताला काम मिळेल आणि देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल हे आपलं नागपूर शहर होईल. आपल्या नागपूर विद्यापीठाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला 100 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत. LIT सारखी आपलं जे अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची इन्स्टिट्यूशन आहे याला युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट करून 100 कोटी रुपये आपण त्याच्याकरता देतो. त्याचप्रमाणे आपल्या इथे महाराष्ट्र विधी विद्यापीठाकरता आपण निधी दिलेला आहे. नागपूर शहरामध्ये आपल्या मानकापूरला जे विभागीय क्रीडा संकुल आहे या विभागीय क्रीडा संकुलाला देशातलं उत्तम संकुल करण्याकरता 350 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत की ज्यातनं अतिशय चांगलं अशा प्रकारचे संकुल त्या ठिकाणी तयार होईल. आपल्या जगनाळे चौकामध्ये जगनाळे आर्ट गॅलरी करता आपण त्या ठिकाणी निधी दिलाय. विदर्भ साहित्य संघ असेल त्याच्याकरता आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या कामांकरता, खरं म्हणजे इतकी कामं आहेत की ती सांगितली तर अजून 2-3 पानं माझ्याकडे लिहिलेली आहेत, पण मला सांगायचं एवढंच आहे की आज मोहनजी तुमच्या आणि माझ्या मतदारसंघामध्ये जे मेडिकल कॉलेज आहे की जे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं हे मेडिकल कॉलेज आहे, या मेडिकल कॉलेजचं पूर्ण आधुनिकीकरण आपण करतोय, सगळ्या सोयी त्या ठिकाणी करतोय आणि 450 कोटी रुपये हे आपण मेडिकल कॉलेज करता त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल कॉलेज असेल मेयो करता 350 कोटी रुपये आपण दिले आहेत, त्यामुळे आरोग्याच्या सोयी या नागपूर शहरातल्या जनतेला चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत. अत्यंत आधुनिक OT असेल, सगळ्या आधुनिक मशिनरी असतील, कॅन्सरची ट्रीटमेंट असेल, सगळ्या प्रकारच्या थेरपीज असतील, अशा सगळ्या गोष्टी या मेडिकलमध्ये आणि मेओमध्ये उपलब्ध करून घेण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं देखील अभिनंदन करेन आणि आभार मानेन की नागपूर शहराकरता ज्या ज्या योजना त्यांच्या समोर मी ठेवल्या त्या सगळ्या योजनांना त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे मान्यता दिलेली आहे आणि म्हणून नागपूर शहराचा चेहरा बदलतोय. पण एवढंच नाही तर आमचे खासदार साहेब या ठिकाणी आहेत, त्यामुळे ते विचारतील नुसता शहराचा विचार केला का, काळजी करू नका, जिल्ह्याचाही विचार केलाय, जिल्ह्याच्या सभेत जिल्ह्यात काय काय करतोय तेही सांगणार आहे, विदर्भाचाही विचार केलेला आहे. विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात निधी हा आपण देतो, कारण आपलं सरकार गेलं आणि आलेल्या महाविकास आघाडीने विदर्भाकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं, फुटकी कवडी विदर्भाला मिळाली नाही, पण आज 1000 कोटी रुपये आपण देतो. मला सांगताना आनंद वाटतो की अगदी वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प जो विदर्भाचं पूर्ण दुष्काळ दूर करेल, देशातला हा एक आयकॉनिक प्रकल्प आहे,
88,000 कोटी रुपये खर्च करून गोसीखुर्दच्या खाली वाहून जाणारं पाणी आम्ही नदीजोड प्रकल्पातून बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्ह्यापर्यंत नेतो आहोत. 700 किलोमीटरचा कॅनाल तयार करून त्या माध्यमातून जवळजवळ आम्ही 60 TMC पाणी हे घेऊन चाललो आहोत. यातनं अख्ख्या विदर्भाचा जो दुष्काळ आहे हा दूर होईल आणि विदर्भ सुजलाम सुफलाम होईल अशा अनेक गोष्टी या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम आपण केलं आहे. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांकरता जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहावा एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि मोहनजी, तुम्ही आताच एका उडान पुलाची मागणी या ठिकाणी केली आहे, कुठून करायचा आहे तो आपल्याला? शताब्दी चौकापासून माळगी नगर पर्यंत. मी आजच घोषणा करतो की शताब्दी चौक ते माळगी नगर या उडान पुलाला आम्ही मान्यता देऊ आणि येत्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये त्याचं काम देखील हातामध्ये घेऊ. कारण सगळं तर तिथलं आपल्याला नितीनजींनी करूनच दिलं, आता तेवढंच काम बाकी आहे. त्यामुळे ते काम राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण हातामध्ये घेऊन पूर्ण करू एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.